पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका रुचिता लोंढे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सोमवारी अठरा वर्षांवरील महिलांकरिता द केरला स्टोरी या चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन केले होते यानिमित्त सेल्फी विथ लाभार्थींच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजिका वर्षा भोसले पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा इस्मा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्ष अंकिता पाटील पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ओरायन मॉलमधील आर सिनेमागृहाला भेट देत रुचिता लोंढे यांनी राबवलेल्या या, या उपक्रमाचे कौतुक केले देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमधील सत्यघटनेवर आधारित महिलांच्या सन्मानावर आघात करणारा वास्तवावर प्रकाश टाकणारा केरला स्टोरी सिनेमा पाच मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे हा चित्रपट महिला सक्षमीकरणासाठी महिलांनी तो पाहावा यासाठी रुचिता लोंडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरातील महिलांसाठी ओरायन मॉल येथील पीव्हीआर सिनेमागृहात सोमवारी द केरला स्टोरी या चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन केले होते या उपक्रमाला ला तसेच तरुण मुलींचा उदंड प्रतिसाद लाभला यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी माजी नगरसेवक नितीन पाटील अजय बहिरा माजी नगरसेविका दर्शना भोईर राजश्री वावेकर नेता माळी महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत वर्षा प्रशांत ठाकूर अर्चना परेश ठाकूर महिला मोर्चा शहराध्यक्षा वर्षा नाईक अंजली इनामदार अक्षया चितळे शहर सरचिटणीस अमरीश मोकल अमित ओझे संदीप लोंढे अमोक ठाकूर उपस्थित होते यावेळी रुजिता लोंडे यांनी सांगितले की आपल्या धर्माची जाणीव आपल्या मनामध्ये असायला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने येऊन मुलींना सतर्क करून सनातन धर्म पुढे घेऊन जायचं आहे असे सांगितले पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट